खालीलपैकी कोणता दिवस भारतात विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा डिसेंबर सोळा डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो बांगला मुक्ती वाहिनीला मदत करताना भारताने सोळा डिसेंबर भारताने सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर या दिवशी पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामध्ये विजय मिळवला होता यामुळेच हा सोळा डिसेंबर हा दिवस भारतामध्ये विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे जे युद्ध आहे हे युद्ध तीन डिसेंबर तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरला सुरू झालं होतं आणि हे सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला संपलं होतं यामध्ये पाकिस्तानच्या जवळपास त्र्याण्णव हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केलं होतं आणि भारताचे जवळपास तीन हजार नऊशे सैनिक शहीद झाले होते आणि याच युद्धानंतर बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त झाला होता यामुळेच दरवर्षी सोळा डिसेंबर हा दिवस भारतामध्ये विजय दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सोळा डिसेंबर त्यानंतर आजचा दुसरा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांची नुकतीच दोन हजार एकवीस मध्ये कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकाहत्तरवी नुकतीच सरदार वल्लभभाई पटेल यांची पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस या दिवशी एकाहत्तरवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे हे बघा हे होते सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर या दिवशी गुजरातमध्ये झाला होता यामुळे दरवर्षी एकतीस ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो यांनाच भारताचं लोहपुरुष म्हणून देखील ओळखलं जातं यासोबतच बारडुली सत्याग्रहादरम्यान त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली होती ते एकोणीशे एकतीसच्या कराच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सोबतच ते भारताचे स्वातंत्र्यानंतर पहिले गृहमंत्री व पहिले उपपंतप्रधान बनले होते यांचं निधन झालं होतं पंधरा डिसेंबर एकोणीशे पन्नास एक या दिवशी आणि यांना एकोणीशे एक्क्याण्णव या वर्षामध्ये मरणोत्तर भारत रत्न या देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि आता नुकतीच पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस या दिवशी यांची एकाहत्तरवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील पहिला ड्रोन मेळावा नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये ठिकाण आहे ना ग्वाल्हेर नावाचं आणि याच ग्वाल्हेर या ठिकाणी नुकताच भारतातील पहिला ड्रोन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा मेळावा भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय त्यानंतर मध्य प्रदेश सरकार व फिक्की म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी आयोजित केलेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेशमध्ये हा भारतातील पहिला ड्रोन मेळावा नुकताच संपन्न झाला आहे त्यानंतर जर आपल्याला विचारलं की भारतामधलं पहिलं ड्रोन संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर भारतामधलं पहिलं ड्रोन संशोधन केंद्र हे नुकतंच केरळ या राज्यामध्ये उभारण्यात आलेलं आहे त्यानंतर ड्रोन वरून अजून एक योजना आहे त्या योजनेचं नाव आहे मेडिसिन फ्रॉम दी स्काय मेडिसिन फ्रॉम दी स्काय ही योजना रुग्णांना ड्रोनच्या मदतीने औषधे पुरवण्यासाठीची योजना आहे आणि ही योजना काही दिवसापूर्वीच तेलंगणा काही दिवसापूर्वी तेलंगणा या राज्यामध्ये लाँच करण्यात आलेली आहे त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं ये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा डिसेंबर पाण्यानंतर चहा जगा हे जगामधलं सर्वाधिक पिलं जाणार किंवा वापरलं जाणार दुसऱ्या क्रमांकाचं पेय आहे आणि या चहाच्या व्यापाराविषयी आणि चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल जागृती निर्माण करणे या उद्देशाने दरवर्षी पंधरा डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पंधरा डिसेंबर चहावरून लक्षात ठेवा की जगामध्ये चहाचा सर्वात मोठा निर्यातक देश कोणता आहे तर तो आहे चीन चीन हा जगामध्ये चहाचा सर्वात मोठा निर्यातक देश आहे आणि भारतामध्ये जो काही भारतामध्ये जे काही चहाचं चा उत्पादन केलं जातं त्यापैकी सुमारे ऐंशी टक्के चहा हा देशांतर्गत लोकच वापरतात त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे विविध शस्त्रास्त्र प्रणालीमधील स्वदेशी उपायांसाठी आय आय टी दिल्ली आय आय टी दिल्ली या संस्थेने नुकतंच खालीलपैकी कोणासोबत एक सामंजस्य करार केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय वायुसेना आय आय टी दिल्ली या संस्थेनं नुकतंच विविध शस्त्रास्त्र प्रणालींमधील स्वदेशी उपायांसाठी भारतीय वायुसेनेसोबत एक सामंजस्य करार केलेला आहे या करारा, अंतर्गत भारतीय वायुसेनेच्या तंत्रज्ञानाचा विकास व विविध शस्त्रास्त्र प्रणाली टिकून ठेवण्यासाठीचे स्वदेशी उपाय शोधण्यात येणार आहेत त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार भारतीय वायुसेना भारतीय वायुसेना स्थापना झालेली आठ ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी भारतीय वायुसेनेचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या प्रमुख आहेत विवेक राम चौधरी विवेक राम चौधरी हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख आहेत आणि भारतीय वायुसेनेचं ब्रीद वाक्य आहे टच द स्काय विथ ग्लोरी त्यानंतर आजचा आपला पुढचा प्रश्न आहे सातवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा गोवा दाहाते, दाहाते या राज्यामध्ये नुकताच हा सातवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दहा ते दहा तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे याचं उद्घाटन डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं असून यावर्षी हा महोत्सव सेलिब्रेटिंग क्रिएटिव्हिटी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फॉर प्रॉस्परस इंडिया या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन गोवा आता हा जो महोत्सव आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा महोत्सव भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान भारतीच्या वतीने आयोजित करण्यात येतो त्याचा उद्देश काय तर उद्देश आहे देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या वरिष्ठ वैज्ञानिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना एकाच व्यासपीठावर आणणे युवा संशोधकांना नवीन व्यासपीठ आणि संशोधनाच्या दृष्टीने उपलब्ध करून देणे हा अशा प्रकारचा आतापर्यंतचा सातवा महोत्सव आहे पहिला महोत्सव कसा पहिला महोत्सव जो आहे तो पंधरा या वर्षामध्ये नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता दुसरा महोत्सव दोन हजार सोळा या वर्षामध्ये आज नवी दिल्लीमध्ये झाला होता तिसरा महोत्सव दोन हजार सतरा या वर्षामध्ये चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता चौथा महोत्सव जो आहे तो दोन हजार अठरा या वर्षामध्ये लखनऊ लखनऊ मध्ये झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसचा पाचवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा कोलकाता या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता गेल्या वर्षी म्हणजे सहावा महोत्सव दोन हजार वीस या वर्षामध्ये ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने संपन्न झाला होता आणि आता सातवा महोत्सव हा नुकताच दहा तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये गोवा या राज्यामध्ये संपन्न झालेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन गोवा त्यानंतर इथे विज्ञानावरून इतर काही महत्वाचे मुद्दे त्यामध्ये जर आपल्याला विचारलं की नुकताच तिसरा मनोहर पर्रिकर विज्ञान महोत्सव दोन हजार एकवीस कोणत्या ठिकाणी संपन्न झाला आहे तर हा तिसरा मनोहर पर्रिकर विज्ञान महोत्सव नुकताच गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे जगामधला पहिला पृथ्वी विज्ञान उपग्रह नुकताच चीन या देशाने लॉन्च केलेला आहे कोणता कालावधी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो तर दरवर्षी भारतामध्ये चौदा ते बावीस ऑगस्ट हा कालावधी राष्ट्रीय विज्ञान आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन हा दरवर्षी दहा नोव्हेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे नाशिकमधलं विद्यापीठ आहे आणि याच्या कुलगुरूपदी काही दिवसापूर्वी लेफ्टनंट जनरल लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर डॉक्टर माधुरी कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतातील सर्वात उंच हवामान विज्ञान केंद्र काही दिवसापूर्वी लडाखमध्ये लेह या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि भारतामध्ये दरवर्षी फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न जागतिक असमानता अहवाल दोन हजार बावीस नुकताच खालीलपैकी कोणत्या संघटनेने प्रसिद्ध केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅब वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅब ही जागतिक स्तरावरील असमानतेचं संशोधन करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि या संस्थेने नुकताच हा जागतिक असमानता अहवाल दोन हजार बावीस नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे या अहवालामध्ये भारताला जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे भारत हा या यादीनुसार गरीब व असमानता असलेला देश आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि भारतातील एकूण लोकसंख्येच्या फक्त दहा टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सत्तावन्न टक्के एवढा वाटा असं म्हटलंय आणि खालच्या स्तरावरील पन्नास टक्के लोकसंख्येचा भारतात जीडीपी मध्ये केवळ दहा टक्के वाट आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हा अहवाल नुकताच वर्ल्ड इन इक्वॅलिटी लॅब या संस्थेनं प्रसिद्ध केलेला आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पाचवे हिंद महासागर संमेलन दोन हजार एकवीस नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अबुधाबी अबुधाबी आहे यु ए किंवा युनायटेड अरब अमिरातची राजधानी आणि याच अबुधाबी या शहरामध्ये नुकतंच डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पाचवं हिंद महासागर संमेलन श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेलं आहे आणि या संमेलनामध्ये महामारी आर्थिक नुकसान व जलवायू परिवर्तन यामुळे हिंद महासागर परिसरामध्ये निर्माण झालेल्या आव्हानांवर चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अबुधाबी त्यानंतर आजचा आपला नवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फुटबॉलपटूला नुकतेच सातव्यांदा सर्वश्रेष्ठ फुटबॉल फुटबॉलरचा बॅलन डी ऑर हा, हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लिओनेल मेस्सी हा आहे लिओनेल मेस्सी आणि लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे आणि याला नुकतंच सातव्यांदा या बॅलेन डी ऑर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हा जो पुरस्कार आहे बॅलेन डी ऑर बॅलेन डी ऑर हा पुरस्कार फ्रान्स फुटबॉल या फ्रेंच वृत्तपत्रिकेच्या वतीने दिला जाणारा एक वार्षिक सर्वात जुना व सर्वात प्रतिष्ठित वैयक्तिक फुटबॉल पुरस्कार आहे आणि हा एकोणीसशे छप्पन्न पासून देण्यात येत आहे या वर्ष हा लिओनेल मेस्सीला देण्यात आलेला आहे म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार लिओनेल मेस्सी त्यानंतर आजचा आपला दहावा प्रश्न पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने नुकताच अहरबल महोत्सव आयोजित केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या ठिकाणी नुकतंच पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी या अहरबल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अहरबल अहरबल हा एक जम्मू काश्मीर मधला धबधबा आहे आणि यालाच काश्मीरचा नायगरा धबधबा असं देखील म्हटलं जातं आणि जम्मू काश्मीरमधील नैऋत्य भागातील हे एक हिल स्टेशन आहे आणि याच ठिकाणी हा अहरबल महोत्सव जो पहिला जो आतापर्यंत पहिलाच महोत्सव आहे हा नुकताच जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन डिसेंबर तीन डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक अपंग दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतर आजचा प्रश्न प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय एकोणसाठ वरून साठ वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे ऑप्शन्स आहेत तामिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कॅबिनेट्समध्ये द्यायचं आहे सोबतच या व्हिडिओची पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अनअकॅडमी बदल माहिती पाहत अन अकॅडमी सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आणि अनअकॅडमी आता एकोणीस डिसेंबर या दिवशी सकाळी दहा वाजता एम पी एस सी कॉम्बॅट रजिस्टर स्पेशल टेस्ट आयोजित करत आहे ही टेस्ट फ्री असणार आहे यामध्ये रँक एक ते रँक शंभर पर्यंत येणाऱ्यांना अनअकॅडमी कडून अनअकॅडमीच्या एक वर्षाच्या सबस्क्रिप्शनवर आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहे सोबतच अनअकॅडमी अठरा डिसेंबर या दिवशी प्रहार नावाची आणि एकोणीस डिसेंबर या दिवशी विजयपत नावाची टेस्ट देखील आयोजित करत यामध्ये देखील रँक एक ते रँक पन्नास पर्यंत येणारा अनअकॅडमीच्या सबस्क्रिप्शन आकर्षक आक स्कॉलरशिप मिळणार आहे यासोबतच अनअकॅडमीच्या लवकरच प्राईझेस हाईक होत आहेत त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लवकर लवकर ह्या प्राइजेस वाढत आहेत अनअकॅडमी काही बॅचेस देखील लॉन्च केल्या त्यामध्ये पंधरा डिसेंबरपासून निश्चय नावाची बॅच आणि बावीस डिसेंबरपासून एम पी एस सी डिपार्टमेंट पी एस आय बॅच लॉन्च होत आहे बॅच नंबर थ्री यानंतर अनअकॅडमी एकोणीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर या दिवशी निश्चय नावाची बॅच नंबर फाईव्ह लाँच करत आहे अनेकडे तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ आणि डिपार्टमेंटल पी एस आय सर्वांची तयारी करण्याची संधी मिळते हे आहे अनेकडेचं फी स्ट्रक्चर यामध्ये तुम्ही आपला कोड ए बी ए एल आय ई -E हा वापरून अडिशनल दहा टक्के डिस्काउंट देखील मिळू शकता चला आपण थांबवू इथे हा आहे तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट द्यायचं